रोहित राणांचं जात प्रमाणपत्र रद्द. नवनीत राणा यांची खासदारकी जाणार. राणा विरुद्ध शिवसेना रंगला सामना. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दणका दिलाय. त्यांचं जात प्रमाणपत्र कोर्टानं रद्द केलंय. एवढंच नाही तर त्यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. यामुळे नवनीत राणांना खासदारकीवर पाणी सोडावं लागेल अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं नवनीत राणांनी स्पष्ट केलंय. या सगळ्या मागे कुठतरी राजकीय खिचडी शिजतीये अशी टीका त्यांनी केलीय. माझे महाराष्ट्राच्या हितामध्ये आणि माझे अमरावतीच्या हितात जर काही विषय असला तर मी तेवढी ताकदीने आजही तो प्रश्न मी मांडणार आहे आणि तो माझा कर्तव्य जे माझं लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. आणि कुठे ना कुठे खिचडी नक्की शिजलेली आहे ते स्पष्ट. 2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका अडसूळ यांनी दाखल केली होती. राणा यांचं अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र बोगस असल्याचा अडसूळ यांचा दावा आहे. कोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी आता फटाके फोडून आणि ढोल ताशे वाजवून जल्लोष केला. स्पेसिफिक निर्णय आहे, सुप्रीम कोर्टात जाणार ते, परंतु गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट खऱ्या अर्थाने ते किती स्वीकारेल हा एक तांत्रिक आणि कायदेशीर भाग आहे. कारण ज्यावेळेला हे जजमेंट इतकं स्पेसिफिक पुराव्यानिशी आहे त्यावेळी सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्याचा विचार करावा लागेल. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्याशी शिवसेनेचा 36 आकडा आहे. आता कोर्टाच्या निकालानंतर राणा विरुद्ध शिवसेना हा सामना आणखी रंगतदार होण्याची चिन्ह आहे. कृष्णाथ पाटील आणि दीपक भातुसे सह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र हायकोर्टानं रद्द केल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं अमरावतीच्या राजकमल चौकात फटाके फोडून आणि ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याची याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट म्हणजे राजकीय तडजोडीसाठी घेतलेली भेट होती असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलंय. ही भेट म्हणजे देवाणघेवाण मधून सत्तांतर होण्यासाठीच असल्याचा देखील त्यांनी आरोप केला. तर या भेटीनंतर मराठा समाजात नाराजी आहे. ही भेट केवळ तोंडी लावण्यापुरती राजकीय भेट होती असं विनायक मेटेंनी म्हटलं. तर भेटीनंतर साधं आश्वासनही मिळालं नाही असं विनोद पाटील यांनी म्हटलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24 तास.